शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आपले मत व्यक्त करताना राष्ट्रवादीचे शहर प्रमुख भारत जाधव म्हणाले, जिल्हा परिषदेची स्थापना केली, स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्या खेड्यातील कार्यकर्ते यायला पाहिजे आणि त्यांना आपलं कारभार त्यांनी स्वतः चालवलं पाहिजे हा उद्देश त्यांच्या मनातून निर्माण झाला आणि त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जिल्हा परिषदची आणि महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातीलच्या नागरिकांच्यासाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आज आपल्याला ते दिसून येते. अशा पद्धतीनं साहेबांचं काम हे कधीही आपण न विसरणारं काम आहे. या प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.